माझ्या दृष्टीने लोकांनी तुम्हाला तुमचा नेता म्हणून निवडून दिलाय, रात्र दिवस तुमच्यासाठी धावून आलं पाहिजे. मग रात्रीचा दिवस असो, रात्र असो, अपरात्र असो, काही काम असो, त्या खोटी काम का असो, पोलीस स्टेशनला जाऊन लोकांची तिथं पोलिसांची समजूत काढणं, आपल्या कार्यकर्त्यांना वाचवणं वगैरे ही काम आलीच, त्यासाठीच लोकांची तुमच्याकडनं अपेक्षा असते ना. तुम्हाला निवडून कशाला दिलंय? तुम्हाला निवडून दिलं याचा अर्थ तुम्ही आमच्यासाठी आमच्या अडचणी धावून या. आमच्या घरी कुठेतरी वाईट दिवस आले, एखादा आमच्या घरातला माणूस गेलाय, त्याच्या मैत्रीला आहे, त्याच्या दशक्रियेला आहे, त्याच्या लग्नाला आहे, ह्याच्यामध्ये काही चुकीचं असं मला वाटत नाही. मला वाटत नाही की तुझं दिल्लीमध्ये पाचही वर्ष जाऊन बसायचं, नंतर मग शेवटचे दोन महिने राहिले का आक्रोश करायला यायचं, असं नसतं. हे राजकारण असतं तुमच्या आमच्या जीवाशी आपले एकमेकाशी जिवळ्याचं समोर. आता 5 वर्ष मी फिरतो मतदारसंघामध्ये, फिरतो काही अपेक्षा नाही आहे, पायाला भिंगरी लावून फिरतो. कारण कोरोना काळामध्ये स्वखर्चानं 25-30 ट्रक धान्य वाटलं पोपत गोरगरिबांना. डॉक्टरांनी फिरायचं असतं तर डॉक्टरांना फिरता मीच फिरतोय कंपाऊंडर म्हणून. लोकांची जबाबदारी घेणे गरजेचं आहे ना. मी जर असं सांगितलं की नाही मी आता उद्या माझं काही 5 वर्ष मी फिरतो, आणि फिरत असताना आम्हाला 15 वर्षांच फिरत, लोकांनी 15 वर्ष प्रेम दिलेलं आहे. मला वाटत नाही की ह्यापूर्वी माझ्या अगोदरचे सुद्धा कुठला खासदार गावगावी गेलेल्या वाड्यावर गेले. आज पण मी अगदी अभिमानानं सांगतो, मी तिकडे दामिनी घाटात त्या भागाचा खासदार होतो मुळशीमध्ये. रात्री 12-12, 1-1 वाजता मुळशीच्या तिथं कुठं दामिनी घाटाच्या त्या भागामध्ये शेळगावला कार्यक्रम करायचा, कोळ्यांच्या वस्तीमध्ये, कातकऱ्यांच्या वस्तीमध्ये रात्री 12-1 वाजता जेवण करायचं आणि 5-4 वाजता लांडी वगैरे. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुन्हा घाटघरच्या तिथं जायचं, नाणे घाटाच्या तिथं वाडी वस्ती, कुठं आदिवासी समाजाच्या वाडी वस्तीला जायचं, 15 लोकांची 15 घरांची वस्ती तिथं जायचं. लोक तिथं दादा दादा करत शाळेची मुलं पाठवावं, तेच कमवलं मी आयुष्यभर. माणसंच कमवली, लोक म्हणतात तुम्ही काय कमवतो, मी सांगतो मी अभिमानाने सांगतो मी माणसं कमवली. आणि 15 वर्षानंतर ज्या वेळेला पराभव होतो त्यावेळेला असं वाटलं नाही मला की मी आता माझ्या घरी मध्ये कंडिशन घर आहे, ऑफिस आहे, अमेरिकेला आहे, इकडे आहे, तिकडे आहे, मी ते करू शकलो असतो. पण नाही, मला लोकांची सवय, मला लोकांमध्ये राहायची सवय, ते आठवण घेतली अशी कधीच बंद होणार नाही. लोकांमध्ये राहणं, त्यांची विचारपूस करणं, त्यांच्याशी बोल बोलणं, एखादा माझा शेतकरी भेटला त्याच्या आडी अडचणी समजून घेणं, काय बाबा कशी प्रगती काय वगैरे, हे 4 शब्द प्रेमाचे भाव तुम्हाला काय करायचे असेल. मी खासदार झालो का, मी मंत्री झालो का, मी करोडपती झालो का, याचं लोकांना काही देणे घेणं नसते. लोकांना वाटतं की बाबा आपल्या दादांनी माझी चौकशी केली, माझी विचारपूस केली, ते महत्वाचं असतं. आणि ते काम करत असताना काम करणं सुद्धा गरजेचं, विकास व्हावा सुद्धा. गेल्या 15 महिन्यांमध्ये जेवढी कामं आम्ही दोघांनी केली या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये, ते पाहता 15 वर्षांमध्ये जेवढी ताकद आम्हाला मिळालेली नाही. आम्हाला बाकी राजकारणाचं काही देणं घेणं नाही. आम्हाला कोण नेते सरकारमधले म्हणतील किंवा कतार म्हणतील काय म्हणतील वगैरे, त्याच्याशी आणि तो विशेष होईल. माझ्या दृष्टीनं आम्हाला लोकांना काय पाहिजे, कुणी 50 खोके खाल्यापेक्षा मी माझ्या घाटाला 10 लाख रुपये दिले, माझ्या दृष्टीने तो मला अभिमानाची गोष्ट आहे. आणि 50 खोके आणि गदारी करायला यांना आम्हाला वेळच नाही. आम्हाला लोकांमध्ये राहायची वेळ आहे, आम्हाला त्यातून वेळ मिळत नाही. आणि म्हणून राजकारण कोणावर टीका करण्यासाठी आम्ही इथं आलेलो नाहीये. आज गावोगावी आम्ही बऱ्याचशे दादांनी सांगितलं, मी मुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे गेलो, साहेब मला माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या महत्वाच्या 5 प्रश्नांबद्दल बैठक हवी आपल्याकडे, आपल्या दालनामध्ये, आपल्या अध्यक्षतेखाली. साहेबांनी वेळ दिली, मी पत्र दिलं साहेबांना, हे माझे 5 प्रश्न महत्वाचे. पहिला प्रश्न होता खेड पंचायत समितीची इमारत, जी वादामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दुसरा प्रश्न होता भिबड संभाजी, आणि तिसरा प्रश्न होता वडू तुळापूरच धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधी स्थळ. चौथा होता कुपडेश्वर,
हे सगळ्या चार पाच प्रश्नाच्या संदर्भामध्ये बैठक घेतली साहेबांनी, मोजून आम्हाला 25 मिनिटं दिली आणि 25 मिनिटांमध्ये एक एक प्रश्न 2-2 मिनिटांमध्ये 2-2 मिनिटांमध्ये उत्तर. खेळ मतदार समितीचा विषय निघाला, अधिकाऱ्यांनी सांगितलं आधी 12 IAS अधिकारी बोलवलं होतं, 12 अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, अधिकाऱ्यांना विचारलं खेड पंचायत समितीचा विषय काय, अधिकारी म्हणाले नाही साहेब 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता, ते आता ऑर्डर कॅन्सल झालेली आहे. साहेब म्हणाले तर ठीक आहे झाली, आता नवीन करायचं काय करायचं, जेवढं आपल्याकडे पैसे नाही तर 15 कोटी रुपये लागणार. ठीक आहे म्हणजे 15 कोटी रुपये दिले, चला पुढचा विषय. एका मिनिटात सांगितलं 15 कोटी दिले, पुढचा विषय. दुसरा विषय होता भीमट सफारी पार्क. दादा तिथं मी पार्श्वभूमी सांगितले, म्हणलं साहेब तिथं आमच्या जिल्हा प्रमुखाला उपोषण करावं लागलं, प्राणांतिक उपोषण करावं लागलं, किती मोठ्या समस्या जाऊ लागलं, पूर्वीच्या पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष केलं. साहेब म्हणत सांग आता काय करायचं, म्हटलं साहेब आमच्या जुन्नर आंबेगाव खेड शिरूड या 4 तालुक्यांमध्ये जवळजवळ 500 बिबटे बारामतीमध्ये नाही आहे. आणि ज्या वेळेला सफारी पार्क करायचा पर्यटन करायचं ते बारामतीला जाते आणि बिबटे आमचे इथले, माणसं जातात आमची, शेळ्या जनावर जातात आमची, कोरड उघडून येतात आमच्या, आणि पर्यटन जर वेळेला करायचं त्यावेळेला बारामतीला चाललं. अधिकाऱ्यांशी चर्चा केली 5 मिनिटं साहेबांनी सांगितलं आणि निर्णय दिला की जिथं पूर्ण ठरला होता शरददादांनी सांगितलं तिथंच घ्या. स्मारक सुरुवातीच्या काळामध्ये बाबूराव पाचारणे यांनी मी दोघांनी मिळून विकास आराखडा तयार केला, दुर्दैवाने आमचा पराभव झाला दोघांचा. नंतर आलेले आमदार आणि खासदार त्यांनी त्याच्यावर काम केलं आणि पुन्हा 250 कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार केला, त्याला मंजुरी मिळाली पण पैसे नव्हते. नवीन सरकार आलं ते सगळं थांबलं होतं. आम्ही तो विषय तिथे गुंजरो साहेबांना सांगितलं 250 कोटी रुपयाचा आराखडा आहे, मंजुरी आहे, पैसे नाही आहे, पण त्याच्या अगोदर मला त्याच्यामध्ये सूचना आणि सुधारणा करायच्या. 250 कोटी रुपयाला काही होणार नाही, त्याच्यामध्ये अजून परिसर असते, पूल, ग्रामस्थांना विचारायचे काही संरक्षणाविषयी, म्हणजे शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं तिथं संग्रहालय तिथं करायचंय, शस्त्रास्त्रांचं त्यासाठी पैसे लागते. मुख्यमंत्र्यांनी तिथंच अधिकाऱ्यांना आदेश दिले तर आठवड्यावर सांगतील त्याप्रमाणे ग्रामस्थांची चर्चा करा, नवीन विकास आराखडा सादर करा. महिन्याभरामध्ये मी सगळ्यात पूर्तता करून पुन्हा विकास आराखडा घेऊन गेलो 400 कोटी रुपयाचा, 397 कोटी रुपयाचा. साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केली त्याचं टेंडर निघालं 400 कोटी रुपयाचं. मी 150 कोटी रुपये वाढवले, मी त्याच्यावर काही मोठा आवाज केला नाही, दुसरं एखाद्याने जर केला असं तर खूप मोठा हल्लाखुला केला असतं, मी केलं. पण माझ्या दृष्टीनं आमचा हा भावनेचा प्रश्न आहे, आमच्या दृष्टीनं आमच्या काळजाचा प्रश्न आहे आणि म्हणून या असे प्रश्न सोडवत राहिलो. आज 25-15 असेल किंवा बाकी इतर निधी असेल आम्ही आमच्या माध्यमातून काम करतोय. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या 600 ग्रामपंचायतीपैकी जवळजवळ 412 ग्रामपंचायतीवर आम्ही निधी देऊ शकलो फक्त 15 महिन्यामध्ये आणि अशीच कामं आम्ही भविष्य काळामध्ये करू. ठीक आहे, आता राजकारण आहे, निवडणुका येत आहेत, निवडणुका जातील. आम्ही आज काय निवडणुकीच्या प्रचारासाठी आलो नाही, बाकी तसे त्याच्यावर कोणी काही विचार करायची कारण नाही. आम्ही दोघेही दादा आहे, मी मोठा दादा आहे, दोन्ही निवडणूक विधानसभेच्या आणि लोकसभेच्या आम्ही दोघे एकत्र राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।